कोपरगावमधील ग्रामीण रुग्णालयाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे, यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर घोगरे हे शासकीय नियमाप्रमाणे नोकरीच्या ठिकाणी हजर राहत नाहीत. दवाखान्यात अनेक सुविधांचा दुष्काळ पडलेला दिसतो. ग्रामीण रुग्णालयातील वीजपुरवठा सुरळीत नसल्यानं अनेक दिवे बंद पडलेले असतात. त्यासाठी जनरेटरची सुविधा देखील उपलब्ध नाही. शासकीय रुग्णवाहिका हजर असते, मात्र त्यात डिझेलच नसतं. रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्यानं महिला रुग्णाला मोठा त्रास सहन करावा लागतो, किंवा त्यांना खाजगी रुग्णालयात पाठवलं जातं. त्याबद्दल कर्मचाऱ्यांना खाजगी रुग्णालयातून कमिशन मिळत असल्याचं बोललं जात आहे. मागील 14 महिन्यांपासून डॉक्टर घोगरे हे या ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत, मात्र ते आठवड्यातून 2 दिवस या ठिकाणी हजेरी लावत असतात. बऱ्याचशा रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्यानं पेशंट दगावण्याचीही भीती निर्माण झाली आहे. या संदर्भात प्रशासनानं योग्य चौकशी करून दखल घ्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी आपलं कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय, त्याचे अधीक्षक डॉक्टर घोगरे यांचं मी माहितीच्या अधिकारामध्ये त्यांना गेल्या 6 महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं. कायद्यानं 1 महिन्याच्या आतच माहितीच्या अधिकाराची माहिती देणं हे कायद्यानं गरजेचं आहे, पण त्यांनी मला ती माहिती दिली नाही. तसं मी कायद्याने कोर्टात जाऊ शकतो, पण काही लोकांच्या मध्यस्थीने मी तो विषय स्टॉप केला. पण अनेक तालुक्यातून ग्रामीण भागातून जे गोरगरीब लोक आहेत ज्यांना खरोखर प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन ट्रीटमेंट करण्याची त्यांची ताकद नाही, अशा लोकांचं ग्रामीण हॉस्पिटलमध्ये कायम काम पडतं, ते लोक माझ्याकडे तक्रार घेऊन येतात. मी तिथं गेलो असता तिथला स्टाफ ज्या जे पेशंट असतात त्या पेशंट संघ ते आरोग्य भाषेत बोलतात. तिथून उठा, तिथं बसा, पैसे लागतील, डॉक्टर बाहेर गेलेले आहेत. मग ग्रामीण रुग्णालय कशासाठी? गोरगरीब जनतेसाठी मोफत किंवा कमी पैशामध्ये लोकांच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आणि माझ्या अर्जामध्ये मी 25 तारखेला कलेक्टर ऑफिसमोर उपोषणला बसतोय, आमरण उपोषणला. मी त्या पत्रामध्ये उल्लेख केला माझ्या निवेदनामध्ये का 25 तारखेला मी कलेक्टर ऑफिसमोर उपोषणाला बसणार असून त्याचे कारण असे आहे का ग्रामीण हॉस्पिटलला कुठलीही सुविधा नाही. रात्री जर अचानक लाईट गेली तर तिथे दिवे सुद्धा नाहीत. लाईट गेल्यानंतर अचानक ऑपरेशन जर चालू असेल तर जनरेटरची सुद्धा व्यवस्था नाही. सगळ्यात महत्वाचं 108 जी अँब्युलन्स आहे किंवा ग्रामीण रुग्णाची आपली जी अँब्युलन्स आहे ती कधी पण अवेलेबल नसतीच. जरी असली तर त्याच्या डिझेल नाही असा ड्रायव्हर कायम वारंवार सांगत असतो. आणि छोटासा जरी कोपरगाव प्रकार घडला तर शिर्डीला जा, नाशिकला नाही, सिटी स्कॅन करावं लागेल. मग आपल्याकडे काय सुविधा आहे कोपरगाव ग्रामीणमध्ये? डॉक्टर घोगरे सुद्धा आहे ना, अरोगण भाषेत बोलतात त्यांना सुद्धा. आणि कायद्यानं त्यांना 7 दिवस म्हणजे महिनाभरी कार्यरत राहणं गरजेचं आहे. ते महिन्याभराचा पगार घेतात, 12 महिने पगार घेतात. 2 दिवस ते कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हजेरी लावतात आणि इतर 5 दिवस ते राहत त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलला प्रॅक्टिस करतात. हे चालतं का? सगळ्यात महत्वाचं माझा हा पहिला प्रश्न, हे चालतं का? तुम्ही जर सरकारी नोकरीला असेल तर तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकत नाही. हा कायदा निघून आणि गेल्या 14 महिन्यामध्ये बरेच पेशंट या डॉक्टर लोकांच्या अवेलेबल नसल्यामुळे आणि बऱ्याचशा सुविधा नसल्यामुळे बरेच पेशंट दगावलेत, तर त्याच्यावर मनुष्यवधाचा सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी शिवसेनेच्या वतीनं मागणी. आमच्या जर मान्य मागणी नाही झाल्या तर मी उपोषणाला बसणारच आहे. आणि उपोषणातून जरी नाही तोडगा निघाला तर आम्ही 11 मग रस्त्यावर येऊन आम्ही त्याच निलंबन आम्ही त्याला मग इथून गोपरवतून काढून देऊ. तर यासंबंधीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलंय. या घटनेची गांभीर्यानं दखल न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशाराही कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलाय. प्रतिनिधी योगेश डोके, C24 तास, कोपरगाव.